नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी लर्निंग पॉईंट या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एस आय, एस टी आय आणि ए एस ओ या तीन पदांसाठी एम पी एस सी मार्फत जी वॅकन्सी झाली आहे 806 जागांसाठी, त्या वॅकन्सीजचा किंवा त्या पोस्टचा फॉर्म कसा भरायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर व्हिडिओतली कोणतीही स्टेप मिस न करता हा व्हिडिओ पहा, जेणेकरून फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक तुमच्या फॉर्ममध्ये होता कामा नये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं, त्याच्यामध्ये mpsc.government.in ही साईट इथे टाईप करायची. ती साईट टाईप केल्यानंतर गो सर्च बार करायचं, सर्च बारवर क्लिक करून सर्च करायचं. सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल, ज्या इंटरफेसमध्ये तुम्ही पाहू शकता की इथे लॉग इन टॅब दिसत आहे. लॉग इन टॅबवर क्लिक करायचं आहे. लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन्स येतील, एक येईल ॲडमिन लॉग इन आणि दुसरं येईल कॅन्डिडेट लॉग इन. तर कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर महाऑनलाईनचा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे लॉग इन आणि पासवर्ड दिसत आहे, यूजर नेम आणि पासवर्ड दिसत आहे. तर इथे तुम्ही तुमचा पर्टिक्युलर जो तुम्ही यूजर नेम आहे तुमचा आणि जो पासवर्ड आहे तो इथे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये इथे तुम्ही होम, प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, माय अकाउंट आणि हेल्प हे पाच ऑप्शन्स पाहू शकता. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करायचं आहे. प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही प्रोफाईल क्रिएट केला नसेल तर तुम्हाला स्टेप वनपासून तर स्टेप सिक्सपर्यंत पूर्ण तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. तर त्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे स्टेप वाईज मी सांगतो आहे. तर तुम्ही येथे पाहू शकता की आधार कार्ड आहे की नाही तुम्हाला विचारलेलं आहे, तर यस करायचं. आधार कार्डाचा तुमचा नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर नेम इन द इंग्लिश एक्झॅक्टली ॲज मेन्शन इन द आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं इंग्लिशमध्ये इथं टाईप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल तुमची भरायची आहे. पर्सनल डिटेलमध्ये तुमचं फुल नेम, ते तुमच्या SSC सर्टिफिकेटनुसार टाकायचं आहे. सरनेम आधी, त्याच्यानंतर फर्स्ट नेम आणि त्याच्यानंतर मिडल नेम. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमचं मराठीमध्ये पूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव, त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर तुमचं जेंडर, लँडलाईन क्रमांक असेल तर लँडलाईन क्रमांक टाकायचा, एज टाकायची, त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा इथे टाकायचा, त्याच्यानंतर तुमची ईमेल ID, नॅशनॅलिटी, वेदर मॅरिड ऑर अनमॅरिड, डोमेसाईल असेल तर यस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही डोमेसाईल इशू केलं त्या डिस्ट्रिक्टचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डोमेसाईल कधी इशू केलं त्याची डेट, त्यानंतर तुमची मदर टंग, मराठी बोलू शकता, वाचू शकता आणि लिहू शकता काही विचारलं आहे तर यस करायचं आहे. मराठी PSI, STI या सर्व एक्झामसाठी आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांगन आहे का ते विचारलेलं आहे, ते इथे नो करायचं आहे. जर पर्सन विथ डिझॅबिलिटी असेल तर ती तिथे तुम्ही यस करू शकता. त्यानंतर तुमची जी फिजिकल डिटेल्स आहेत त्या मागितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हाईट सेंटीमीटरमध्ये एंटर करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं वेट आणि चेस्ट, त्याच्यानंतर तुमचं चेस्ट फुगवून किती सेंटीमीटरपर्यंत होतं ते इथे फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कास्टचे डिटेल मागितलेले आहेत, तर कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो नंबर ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही ते इशू केलं आहे कास्ट सर्टिफिकेट त्या डिस्ट्रिक्टचं नाव. त्याच्यानंतर आहे तुम्हाला नॉन क्रिमिनलला जर तुम्ही बिलॉंग करत असेल तर यस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जे नॉन क्रिमिनलचं जे इशुईंग डेट आहे ते डेट इथे टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर यस करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर आणि त्याच्यानंतर त्याची इशुईंग डेट, अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे.
त्यानंतरची सेकंड स्टेप ज्यामध्ये तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे घराचा पत्ता आहे, परमनंट ॲड्रेस आहे, तो तुम्ही पिनकोडसह इथे पूर्ण फिलअप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस, जर पर्सनल आणि करस्पॉन्डन्स जर सेम असेल तर तुम्ही कॉपी म्हणून तुम्ही तिथे क्लिक करून तुम्ही सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर तिसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन मागितलेली आहे. त्या इन्फॉर्मेशनमध्ये अदर डिटेलमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की डज द कॅन्डिडेट हिमसेल्फ इज ॲन एक्स सर्व्हिसमॅन ऑफ द रेग्युलर आर्म फोर्स. म्हणजेच आर्म फोर्सचा एक सर्व्हिसमॅन असेल तर तुम्हाला इथे यस किंवा नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी नाही आहे तर मी नो केलं आहे. त्याच्यानंतर आर यू ॲन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही राज्य सरकारचे, महाराष्ट्र राज्य सरकारचे एम्प्लॉई आहात का, तर इथे नो केलेलं आहे मी, कारण मी राज्य सरकारचा एम्प्लॉई नाही आहे. त्याच्यानंतर बी एम सीचे असेल तर यस नो करू शकता. त्याच्यानंतर आर यू द एम्प्लॉई ऑफ बी ई एस टी, यस नो करू शकता. त्याच्यानंतर आर यू मेरिटिशियस स्पोर्ट पर्सन, तुम्ही इथे स्पोर्ट्स पर्सन जर असेल तर तुम्ही यस नो करू शकता. त्याच्यानंतर असे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला रीड करून त्यांचा ॲन्सर द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ब्लॅकलिस्ट म्हणून तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, त्याच्यामध्ये ते तुम्ही रीड करून तुम्ही तिथे भरू शकता. त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे प्रोफाईल आहे ते क्रिएट झालेलं आहे आणि तिथे त्याच्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ते स्टेप फोर आहे. त्या स्टेप फोरमध्ये तुम्हाला पूर्ण तुमच्या डिग्रीचं किंवा जे क्वालिफिकेशन्स आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगायची आहे. तर स्टेप फोरमध्ये इथे विचारलेलं आहे पहिला प्रश्न की क्वालिफिकेशन टाईप. क्वालिफिकेशन भरत असताना सर्वात आधी इथे काइंडली एंटर युअर क्वालिफिकेशन डिटेल्स फ्रॉम एस एस सी 10th. त्याच्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला 10th जे क्वालिफिकेशन आहे ते एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर 12th क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा, आणि शेवट तुम्हाला ग्रॅज्युएशन. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचं क्वालिफिकेशन एंटर करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते की मी कशाप्रकारे माझं क्वालिफिकेशन एंटर केलं. तर सर्वात आधी तुम्ही इथे पाहू शकता की मी एस एस सीचं क्वालिफिकेशन एंटर केलं. तुम्हाला काय विचारलं, एस एस सी. त्याच्यानंतर तुमचं स्टेट बोर्ड्स कोणतं कोणतं आहे ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर रिझल्ट डेट, पर्सेंटेज, कोर्सचं ड्युरेशन किती होतं, कोर्स कोणत्या ग्रेडमध्ये किंवा क्लासमध्ये पास केलं, त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर केलं की ट्रेडिशनल केलं. अशा प्रकारे तुम्हाला एस एस सी, एच एस सी आणि ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा जर केला असेल तर डिप्लोमा, अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचं क्वालिफिकेशन एंटर करायचं आहे. क्वालिफिकेशन एंटर झाले केल्यानंतर तुम्हाला पाचवं जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये एंटर होईल. पाचव्या स्टेपमध्ये तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल, एक्सपिरियन्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची आहे. जर तुम्हाला कुठल्याही एखाद्या इंटर्नशिप किंवा ॲप्रेंटिस किंवा जर एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल तर तुम्ही त्याची डिटेल पर्टिक्युलर सेक्शनमध्ये रीड करून तुम्ही भरू शकता. त्यानंतर तुमची आहे सहावी स्टेप ज्यामध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. तर ते फोटो आणि सिग्नेचर हे पर्टिक्युलर जेवढी साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर इथे मी फोटो आणि माझी सिग्नेचर जी आहे ती अपलोड केलेली आहे. ती इथे तुम्ही पाहू शकता की फोटो आणि माझी सिग्नेचर इथे अपलोड झालेली आहे. तर हे सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्ही इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही इथे पाहू शकता की ऑनलाईन ॲप्लिकेशन हा जो टॅब आहे इथे दिसत आहे त्या टॅबवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही इथे पाहत आहे की ॲडव्हर्टाईजमेंट नंबर, नेम ऑफ द पोस्ट आणि अप्लाय स्टार्ट डेट 28 फरवरी 2020 पासून, तर लास्ट डेट आहे 29 मार्च 2020 पर्यंत. तर इथे क्लिक हिअर टू अप्लाय, इथे तुम्ही पाहू शकता क्लिक हिअर टू अप्लाय. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय करण्यासाठी. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 पोस्ट दिलेले आहेत. तर त्या 3 पोस्टपैकी तुम्हाला कोणती पोस्टचा फॉर्म भरायचा आहे, कोणत्या पोस्टचा फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म किंवा ती पोस्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तर मला इथे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या पदांचा फॉर्म भरायचा आहे. तर इथे क्लिक करतो मी आणि इथे सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता की एक्झाम इयर 2020, पोस्ट नेम महाराष्ट्र सबऑर्डिनेट
सर्विसेस नॉन गॅजेटेड ग्रुप बी कंबाईन प्री एक्झामिनेशन 2020 ॲडव्हर्टाईज नंबर आलेला आहे. त्यानंतर इथे आपली जी आपण संपूर्ण माहिती भरलेली होती ती संपूर्ण माहिती इथे आहे. संपूर्ण माहिती तुम्ही इथे चेक करून पाहून घेऊ शकता, जेणेकरून जर कोणती चूक झालेली असेल तर तुम्ही हा फॉर्म कॅन्सल करून किंवा इथून बॅक जाऊन तुम्ही तुमची जी माहिती आहे ती अपडेट करू शकता. त्यानंतर सर्वात खाली जाऊन तुम्हाला इथे प्लेस तुम्हाला सिलेक्ट प्लेस लिहायचा आहे. प्लेसमध्ये मी यवतमाळ टाईप करतो, यवतमाळ टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट दिसत आहे, तर तुम्ही इथे सबमिट या बटनवर क्लिक करू शकता. आफ्टर प्रोसेसिंग सबमिट बटन यू विल नॉट बी एबल टू चेंज ॲड ऑर अल्टर एनी इन्फॉर्मेशन इन द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जर तुम्ही सबमिट बटनवर जर क्लिक केलं आणि इथे ओके केलं, ओके केल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा बदल या फॉर्ममध्ये करू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे सर्व झाल्यानंतर तुमचं जे पेज आहे ते फी पेमेंट म्हणजेच जे फीज आपल्याला पेमेंट करायचं आहे त्या पेमेंटच्या गेटवेवर घेऊन जाईल. तिथे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ऑनलाईन पेमेंट करायच्या आधी तुम्हाला एक तुम्हाला प्रश्न विचारेल एम पी एस सी थ्रू की तुम्हाला या एक्झामसाठी सेंटर कोणतं चूज करायचं आहे. तर तुम्हाला जे सेंटर पाहिजे ते सेंटर तुम्ही चूज करून तिथे टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट करून तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल.